राज्य की सियासत में आरिशंक के मुद्दे पर घमासान हो रहा है। उसी श्रृंखला में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर देश को आरिशंक मुक्त करने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि संघ और भाजपा देश को आरिशंक मुक्त करना चाहती है, वहीं कांग्रेस पिछड़े वर्ग को न्याय देने का विचार रखती है। ओबीसींचे सुद्धा सभांनी मेळावे सुरू, जालन्याला सभा झाली आहे, उद्याला मेळावा आहे ओबीसींचा, तुम्ही तिथे जाणार आहात का? आणि ओबीसी बघा, मूळ प्रश्न आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा जातीने ह्या जनगणनेची भूमिका मांडून या आरक्षण विषयाला न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे, आरक्षण संपवायची नाही, जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की गरीब जात आहे, म्हणजे भाजपचा असली विचार जो आहे आरक्षण मुक्त भारत करायचा, जो संघाचे त्या प्रमुख यांनी एकदा नाही तर अनेकदा आरक्षण मुक्त भारत करायची भूमिका मांडलेली आहे, तर संघ जे सांगेल तेच बीजेपी करेल, कारण की संघ आणि बीजेपीचा काही वेगळा चेहरा नाही आहे, एकच चेहरा आहे। प्रमुखांनी जेव्हा संघाच्या भूमिका मांडली तर एकदम स्पष्ट आहे, आणि काँग्रेस संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागास समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे। विचार हे दोन आहेत वेगळे वेगळे, एक आरक्षण मुक्त भारत पाहिजे एकाला, आणि आम्हाला मागास जी लोक आहेत, जे आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहे, या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, त्यामुळे ह्या विचाराच्याच फारकतीमुळे आमची ही लढाई आहे।